21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा। ठिकाण संदेश चष्मा घर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74। आज 9 ऑक्टोबरला भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असा ऐतिहासिक नामकरण सोहळा हजारो आदिवासी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आणि अकोले तालुक्याचे जलनायक तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते पार पडला। जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांनी या नामकरणाला मंजुरी दिली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या नामकरण सोहळ्यासाठी निमंत्रण दिलं गेलं होतं। मात्र फडणवीसांनी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना सांगितलं की या नामकरणाला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली असून हे नामकरण करण्याचं श्रेय फक्त तुमचंच असून तुम्हीच आम्हामध्ये सर्वात ज्येष्ठ आहात, त्यामुळं तुमच्याच हस्ते नामकरण सोहळा करावा अशी विनंती केली आणि त्यानुसार आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय हा नामकरण सोहळा बुधवारी 9 ऑक्टोबरला भंडारदरा या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। 2021 साली आम्हाला ज्यावेळेस जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली, या बैठकीतून मागणी झाली ज्या धरणाच्या तळाला आणि ज्या धरणामध्ये आदिवासी बांधवांची जी जमीन गेलेली आहे या धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण व्हावे या बाबतीतली पाठपुरावा खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। मीडियाचे आपले पत्रकार सगळं आपण बंधू या ठिकाणी जमलात, आपणही त्या गोष्टीचे साक्षीदार आहात का 9 ऑगस्ट 2021ला आम्ही याच धरणावरती ज्यावेळेस राघोजी भांगरेंचं नाव देण्याकरता या ठिकाणी भूमिका घेतली होती त्यावेळेस पोलिसांचा मोठा बंदोबस्त आला, आमच्या वरती या ठिकाणी कारवाई झाली, काही कार्यकर्त्यांना अटकही झाल्या, काही केसेसही चालू झाल्या, परंतु त्या केसेसला राघोजींकरता राघोजी या देशाच्या स्वातंत्र्याकरता डगमगला नाही तर या राघोजींचं नाव देण्याकरता आमचेही तरुण या ठिकाणी डगमगला नाही। तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारने आम्हाला अटक करायच्या भूमिका मांडल्या, परंतु नुकतंच मागच्याच महिन्यात 4 सप्टेंबर 2024 रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार यांनी या ठिकाणी घोषणा केली नव्हे तर या ठिकाणी डायरेक्ट 4 तारखेचा जीआर काढला, राज्य सरकारने जीआर काढला। मात्र आज राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोणी इथे मंत्री किंवा कोणी उपस्थित नाहीये, तुमच्या हस्ते किंवा ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या हस्ते हे उद्घाटन आज झालं किंवा नामकरण, या बाबतीत देखील आपल्याला सांगू इच्छितो की हे नामकरणाचं जीआर काढल्यानंतर आम्ही तिन्ही नेत्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी गेलो होतो। गेल्यानंतर त्या ठिकाणी या मान्यवरांनी या ठिकाणी सांगितलं की एकतर मागणी या ठिकाणी यथायोग्य होती का ज्या आद्य क्रांतिकारकांनी या ठिकाणी देशासाठी स्वतःचं बलिदान दिलं त्यांच्या नावाची मागणी केली, ती मागणी पिचड साहेबांनी केली आणि ती मागणी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीची मागणी होती आणि विशेष बाब म्हणून खऱ्या अर्थाने या राज्याने त्याला मंजुरी दिली आणि आभार मानल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहत आहोत की निवडणुका सुरू आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बैठकांचं सत्र सुरू आहेत, वेगवेगळे आंदोलनं राज्यामध्ये चालू आहेत, वेळेचा कुठेतरी आपण म्हणतो की काहीतरी कमी जास्तपणा या ठिकाणी होतो, वेळेचा अतिशय प्रत्येकाला या ठिकाणी राज्य शासनाने नुकतेच आपण पाहतोय की मंत्रिमंडळाच्या बैठका चालू आहेत, या मंत्रिमंडळाच्या बैठकींमधून देखील राज्याच्या सकारात्मक निर्णय या ठिकाणी येत आहेत अशा पार्श्वभूमीवरती त्यांनी सांगितलं का पिचड साहेब आदिवासींचा लढा आपण सर्वात मोठा लढलेला आहे आणि आदिवासींच्या मागं आपण खंबीरपणे उभं राहिलेलो आहात
आपले असते या ठिकाणी आम्ही या ठिकाणी म्हणजे सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घ्या असं दस्तखुद्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यांनी सांगितलं. हा आमच्या दृष्टिकोनातून आमच्या आराध्य दैवत आद्य क्रांतिकारक राघोजींचा आहे. या पार्श्वभूमीवरती आम्ही सर्वजण आपण जरी पाहिलं तर राजकीय भाषणावरती राजकीय भाषण न करता सामाजिक दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी होत्या त्या मांडलेल्या आहेत. आजचा हा आमचा आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवशी आम्ही कुठलंही राजकारण करू इच्छित नाही आहे. निश्चितपणाने काही कालखंडानंतर आगे आगे देखील होत आहे क्या, हीच भूमिका या निमित्ताने सांगू इच्छितो. पुढे येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुका ज्यावेळेस होत आहेत त्या होत असताना काय आहेत, काल परवा आम्ही जाऊन आलो, भेटून आलो, अनेक मान्यवरांशी भेटून आलो. त्या भेटघाट झाल्यानंतर काय भूमिका होत आहेत त्या पाहूया. आजच काही आम्ही इतरांसारखं उतावळ झालेलो नाही का गुडघ्याला बाक्षिक बांधून आजच नवरदेव होऊन फिरायचं, ही आमची भूमिका नाहीये. ज्या वेळेस योग्य वेळ येईल तर योग्य वेळेला योग्य भूमिका निश्चितपणे मांडू. यावेळी माजी आमदार वैभवराव पिसड, हेमलताताई पिसड, आदिवासी समाजाचे नेते दगडू पांढरे, भरत घाणे, अनंत घाणे, पांडुरंग खाडे, गंगाराम इदे, सुनील सारुक्ते, सुरेश गभाले यांसह अनेकांची उपस्थिती होती. विलास तुपेसह भारत रेघाटे, सी न्यूज मराठी, भंडारदरा. प्रवरा फुटवेअरला 21 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 7 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर 15% डिस्काउंट. सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज, स्पोर्ट शूज, सॅन्डल्स आणि चप्पल्स, त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर. तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या. ठिकाण प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर, 90111771128.